अभिनंदन. मी डॉक्टर विजया वाड यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सह्याद्री वाहिनीचा हा जो संकल्प आहे तो मला इतका आवडलाय आणि निशिगंधाच्या हस्ते आज हा पुरस्कार घेताना खूप खूप आनंद मनात आहे. मुकेश शर्मा जी, तुमची ही कल्पना अत्यंत सुंदर आहे. आई आणि मुलगी हे नातंच काहीतरी वेगळं आहे. मला आज माझी आई आठवते असं माझं नाक नकटय ना, तर पहिल्यांदा मी अशी आरशासमोर जाऊन ते असं ओढत असे, कारण ताईंनी सांगितलं होतं की असं ओढलं की ते जरा मोठं होईल तुझं माझ्यासारखं. तर माझी आई मागे उभी राहिली आरशात, एक मला दिसली आणि एक दिवस म्हणाली असं ओढून ते फक्त लाल होईल, मोठं होणार नाही. तुझ्याकडे काय नाही त्याचा विचार करू नकोस, दुःखी होशील. तुझ्याकडे काय आहे त्याचा विचार कर, सुखी होशील. तर माझी आई फक्त सातवी पास होती पण अनुभवाच्या शाळेत PhD झालेली होती. तिनं मला जो आत्मविश्वास दिला त्यामुळेच आज मी इथे उभी आहे. मला फक्त एकच सांगावं असं वाटतं की सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो आणि कर्तृत्वापाशी जाऊन थबकतो. हे जिनं शिकवलं तिचं ऋण न फिटणार आहे. आणि आज माझी ही लाडाची लेख इथे उभी आहे. अतिशय खोडकर, लहानपणी इतकी अभ्यास अजिबात करायची नाही. जेव्हा तिला कळायला लागलं तेव्हा अभ्यास करू लागली, नाही तर सातवीपर्यंत सगळ्यात पहिल्यांदा जो पेपर देतो तो हुशार अशी तिची कल्पना होती. आणि तोपर्यंत की अशीच यायची, पण नंतर जेव्हा कळायला लागलं तेव्हा तिनं अगदी PhD पर्यंत, कारण ताई डॉक्टर आहे ना, तर प्राजक्ता डॉक्टर आहे म्हणून हिनं डॉक्टोरेट मिळवली. आणि आता मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की वुमन एम्पॉवरमेंटमध्ये माझ्या लेकीनं पण डिलीट मिळवलेली आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आई आणि लेकीचा हा मधुर संगम सह्याद्री वाहिनीवर झाला. इथेच माझे टेलिव्हिजन टीचर म्हणून अगदी 26-27 वर्षाची असताना सुरुवात झाली. आणि म्हणून सह्याद्री वाहिनीला मी मनोमन नमस्कार करते, अभिनंदन करते आणि मुकेश शर्मा आणि आपली सर्व टीम यांचे खूप खूप आभार मानते या शुभ संकल्पाबद्दल. धन्यवाद. जय हिंद. डॉक्टर निशिगंधा वाड यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. आई इतकं उत्तम बोलली आहे, तिची शब्द फुलं ज्यांनी माझं आयुष्य सुगंधी झालं, आज हे वातावरण सुद्धा झालं याची मला खात्री आहे. आपल्याशी हा शब्द सेतू बांधताना पहिल्यांदा मुकेशजी आपले सह्याद्री वाहिनीचे या प्रेरणा पुरस्काराबद्दल जो आमच्या आईला दिला, आज ताई इकडे नाहीये, तिला लेक्चरसाठी अचानक काल रात्री परदेशी जावं लागलं, नाहीतर तिचा उजवा आणि डावा डोळा तिच्या बाजूला उभा असता. फार बोलणार नाही, एवढंच सांगते, प्रत्येक परीक्षेच्या क्षणी जी शक्ती बनून मागे उभी होती, जिंकले हरले तेव्हा जी सखी म्हणून शेजारी होती आणि प्रत्येक संकटाच्या वेळी जी कवच बनून पुढे होती, ती आई. जिने शिकवलं जगताना माणसांनी वर्षेच्या मयुरासारखं जगावं, संपूर्ण पिसारा फुलवून नाचावं, भरभरून रडावं, खळखळून हसावं, उधाण आलेल्या समिंदरासारखं व्हावं, म्हणजे मग एकट्यानंच जगाचा निरोप घेताना वाईट वाटत नाही. या प्रेरणा पुरस्काराबद्दल एवढंच म्हणेल, जगात ज्यांना पहिले वंदन, चरण कमलतव पवित्र पावन, देवा देरे यांचे दर्शन, जिथवर जागे माझे जीवन. धन्यवाद.